नए घर में पुराना सामान अच्छा नहीं लग रहा, पर ये सामान सही दाम में बिके तब ना। तुम बस SM ग्रुप से कांटेक्ट करो, ये है OLX सर्टिफाइड डीलर जो पूरी तरह रिलायबल हैं और अच्छे दाम में तुम्हारे घर का पुराना सामान सेल करा देंगे। इतना ही नहीं, तुम यहाँ से सामान खरीद भी सकते हो। अधिक जानकारी के लिए स्क्रीन पर दिए गए नंबर्स पर संपर्क करें। केडगाव येथील हजारो महिला भाविकांना खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या वतीने माजी महापौर संदीप कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र शिर्डी आणि शनिशिंगणापूर दर्शन घडवलं गेलंय। केडगाव देवी मंदिरापासून महिला भाविकांसाठी बसची व्यवस्था केली गेली। या निःशुल्क दर्शन सोहळ्याचा प्रारंभ उद्योजक सचिन आबा कोतकर यांच्या हस्ते नारळ वाढवून झाला। या दर्शनयात्रेचं स्वागत राहुरी या ठिकाणी माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी केलं। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रभाजी सूळ, विक्रम तांबे, बाळूनाना बनकर यांची उपस्थिती होती। खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून महिला भाविकांना मोफत श्रीक्षेत्र शिर्डी आणि शनिशिंगणापूर दर्शन घडवण्याचा उपक्रम सुरू आहे। केडगावमधून 2 दिवसात तब्बल 18 लक्झरी बस भरून महिला भाविक गेल्या होत्या, तर या उपक्रमाच्या माध्यमातून शिर्डी आणि शनिशिंगणापूर या ठिकाणी VIP प्रमाण दर्शन झालं। अन्यथा दर्शनासाठी अनेक तास प्रतीक्षा करावी लागते। चांगल्या पद्धतीनं दर्शन होऊन नाश्ता आणि जेवणाची देखील उत्तम प्रकारे व्यवस्था केली गेली असं महिलांनी सांगितलंय। माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून आज शिर्डी देवदर्शनाचा योग आलेला आहे। त्यांच्या संकल्पनेतून आज संदीपदादा कोतकर तसेच सचिन आबा कोतकर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही जो महिलांना अधिक मासानिमित्त देवदर्शनाचा योग घडून आले आहे। ज्या महिला वर्गाला जो ज्या कधी घराबाहेर न पडणाऱ्या त्यांना आज सुजयदादा विखे पाटील यांनी जो त्यांना योग घडून आणले आहे तसेच आम्हाला त्यांची त्यांना जे मोफत सेवा त्यांनी दिली आहे त्यांचे आपल्या दक्षिण भागाचे खासदार सुजयदादा विखे पाटीलच्या माध्यमातून आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटलाच्या कृपेने शिर्डी आणि साईबाबाचं दर्शन विशेष करून शिंगणापूरचं दर्शन घडवण्याचं काम केलंय। त्याबद्दल नगर जिल्ह्याच्या वतीने विशेष करून दक्षिणेच्या वतीने त्या दोन्हींनाही मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो। आणि हे दर्शन घडवण्यासाठी जे काही आपल्याला माहिती आहे का कोटकर परिवाराने कोटकर कुटुंबियाने पुढाकार घेतला आणि या मोठ्या संख्येने मला असं वाटतं मागच्या कालही पण काही महिला मोठ्या प्रमाणामध्ये 400-450 महिला नेल्या होत्या आणि आज माझ्या माहितीप्रमाणे 500 महिला मला स्वर्थ शिर्डी शिवण साईबाबा आणि शनिशिंगणापूरचं दर्शन घडवण्याचं काम आपण सर्वांनी केलं त्याबद्दल आपल्याला सगळ्याला मनापासून धन्यवाद निश्चितपणे त्या ठिकाणी देतो। आणि साईबाबाला दर्शनाला जाताना महिला वर्गाला एकच विनंती करतो, आता दुसरं तिसरं काही कुठल्या प्रकारची काही मागणी करू नका, एकच मागणी करा का आता आपल्याला साईबाबाच्या कृपेने शनीच्या कृपेने आपल्याला धोधो पाऊस पडू दे आणि आपला शेतकरी सुखी आणि समाधानी होऊ दे, हीच मागणी प्रथम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपण करावा ही विनंती या निमित्ताने त्या ठिकाणी करतोय। मला या यात्रेत नारळ फोडण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल जालूजी कोतकर आणि त्यांच्या सर्व परिवाराला मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि असाच प्रवास सुखरूप आपल्या घरपोच हो एवढीच त्या ठिकाणी चरणी साईबाबा चरणी मी प्रार्थना करतो। आज या ठिकाणी शिर्डी साईबाबा दर्शन माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या संकल्पनेने आणि माजी महापौर संदीपदादा कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुजक सचिन आबा कोतकर यांच्याही मार्गदर्शनाखाली दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी काल सुमारे 400 ते 450 महिलांचं शिर्डी साईबाबाचं दर्शन एकदम छान पद्धतीने पार पडलेलं आहे। त्यामध्ये महिलांना जाताना नाश्ता आहे, नंतर साईबाबाचं दर्शन, साईबाबाचं दर्शन झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था, साईबाबाचे एक फोटो फ्रेम पण महिलांना भेट आहे। त्यानंतर शिंगणापूरला आल्यानंतर तिथं पण नाश्त्याची व्यवस्था आहे, शिंगणापूरचं दर्शन आहे। तर कालचा अनुभव असा आहे 400-450 महिला असताना एकही महिलाला काही अडचण झाली नाही आणि महिलांचं असं म्हणणं आहे का साईबाबाचं दर्शन अवघ्या 20 मिनिटात घडलं आहे, आम्ही 5-5, 6-7 तास थांबून पण दर्शन घडत नाही, पण मान्य सुजयदादांनी एवढे दर्शनाची व्यवस्था अतिशय सुंदर केली, अवघ्या 20 मिनिटात महिला दर्शन घेऊन पाठीमागे आलेले आहे। आजही त्याच प्रकारे सुमारे 500 महिला आपण साईबाबाला घेऊन चाललेलो आहे। आज तर सर्व महिलांची व्यवस्था एकदम अतिशय सुंदर प्रकारे त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर सर्वांच्या वतीने आणि केळेगावकरांच्या वतीने
सर्व महिलांचेही स्वागत करतो की बऱ्याचशा महिलांनी स्वतः उत्कृष्ट प्रतिसाद दाखवल्यामुळं ही ट्रीप करण्यास यशस्वी झाले. त्यात आबांचंही मार्गदर्शन मौलाचं लाभलेलं आहे. सर्वच केडगाव परिसर असेल, मित्रपरिवार असेल, सर्वांनी मार्गदर्शन सगळ्यांचे हातभार कार्यास लागलेले. तिथून पुढच्याही काळात म्हणजे हा उपक्रम भरपूर दिवस हा चालणारच आहे. जसं जसं महिला युवते तसं आपण तिथून पुढच्याही काळात नियोजन करणार आहोत. यावेळी नगरसेवक मनोज कोतकर, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोतकर, माजी नगरसेविका सविता कराळे, खासदार विखे यांचे स्वीय सहाय्यक अतुल भंडारी, सुनील गमे, स्वानंद जोशी, बाबासाहेब कोतकर, अनिल ठुबे, सोपान कोतकर, भूषण गुंड, गणेश सातपुते, सागर सातपुते, प्रसाद आंधळे, बच्चन कोतकर, अजित कोतकर, श्याम कोतकर, राघू ठुबे, लक्ष्मीकांत घोडके, मनोज येरकर, विजय कराळे, विठ्ठल कोतकर, सचिन सरोदे, संजय चौधरी, संजित क्षीरसागर, निलेश चिपाडे, शिवाजी दिवटे, संतोष लोखंडे, शुभम कोतकर यांसह महिला भाविक मोठ्या संख्येनं हजर होत्या. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी. गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कवर्स, पडद्याचे कापड, असं सर्व काही राजपाल मध्ये. म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल, हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.